नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील चित्र हा पाठ आपण पाहत आहोत। या नक्षीकाम हा एक घटक आहे। या घटकात नक्षी कशी तयार होते हे आपण शिकूया एका व्हिडिओ मधून। या व्हिडिओ मध्ये सहभागी आहेत माझ्या वर्गातील विद्यार्थिनी प्रणाली माळी, कुंजल पाटील व हिमांशु पाटील। चला तर पाहूया व्हिडिओ नक्षीकाम। या चटईवरील नक्षी किती सुंदर आहे ग। हो ग, माझ्या ताईने आणली आहे। किती छान, यामध्ये वेगवेगळे आकार आणि सोपे आकार आहेत ग। काय सही, कसली चर्चा चालू आहे ताई? आम्ही चटईवरील नक्षी पाहत होतो। नक्षी कशी काढतात हे मी तुम्हाला आज शिकवते। ती पण एक गंमतच असते। कसली गंमत ताई? रुमाल, कपडे, साडी यावरील नक्षी आपण नेहमी पाहतो। त्यावरील पाने, फुले, विविध आकार व रंगही पाहतो। अशीच सोपी नक्षी कशी काढायची ते आपण शिकूया। चालेल, यासाठी काय काय साहित्य लागेल? रंगीत कागद, पेपर, पट्टी, कात्री इत्यादी। हे सर्व साहित्य तर माझ्याकडे आहे, मग करूया की? चालेल, रंगीत कागदावर त्रिकोणी आकार काढून आपण याचे त्रिकोण करूया व असे 5-6 त्रिकोण वेगवेगळ्या प्रकारे ठेवून त्याची नक्षी करून बघूया। ताई आम्ही तुला मदत करतो, मी काही त्रिकोण लावून पाहतो। वेगवेगळ्या प्रकारे आपण त्रिकोण ठेवून बघूया। अरे वा, मस्तच। माझ्याकडे काही त्रिकोण आहेत, ते मी तुम्हाला देते। किती छान दिसतय, यालाच नक्षीकाम म्हणतात। छान छान नक्षीकाम। या प्रकारेच चौकोन व गोल आकार वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारे नक्षी तयार करू शकतो। ताई खूप मजा आली, नक्षी कशी तयार होते हेही समजले। उद्या आपण आपल्या वर्गातील सर्वांना नक्षीकामाची गंमतच दाखवूया। आपण जे शिकलो ते इतरांना शिकवणे हा चांगला विचार आहे। काय बालमित्रांनो, आवडला ना व्हिडिओ नक्षीकामाचा? चला तर मग आता तुम्ही पण तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदांच्या सहाय्याने त्रिकोण, गोल व चौकोन कापून विविध प्रकारची नक्षी तयार करून पाहायची आहे व ही नक्षी आपल्या घरातील लोकांना व मित्रमैत्रिणींना दाखवा। धन्यवाद।